मी सांगू नाही शकत की मी स्वतःला किती लकी समजते की तुमच्या आयुष्यात ना एक टर्निंग पॉईंट यायला लागतो म्हणजे हास्य जत्रेमुळे माझ्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट आलेलाच आहे पूर्वीच्या काळी बघ ना आपण स्वागत करायचंय काहीतरी एकपात्री अभिनय करायचंय म्हणून आपण ती फुलराणी करायचो आपलं ते तुझा शिकवेन चांगलाच धडा आता म्हणजे मी काही काही ठिकाणी मला व्हिडिओज येतात लॉली हे पोट रेनो धन्यवाद हे मी ऐकते ना मला नस मी सगळ्यांसाठी मिळणार आहे प्रेम जे काही कॅरेक्टर आपण करतो आणि लोकांकडून म्हणजे व्हायरल प्रत्येक आता व्हिडिओ स्क्रोल केले तरी लॉली दिस मी खरंच एक्सप्लेन नाही करू शकत मी सांगू नाही शकत की मी स्वतःला किती नक्की समजते की, की तुमच्या आयुष्यात ना एक टर्निंग पॉईंट यायला लागतो म्हणजे हास्य जत्रेमुळे माझ्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट आलेलाच आहे पण स्टील लॉली हे पात्र मी इमॅजिन नव्हतं केलं की इतकं व्हायरल होईल इतकं व्हायरल होईल की आता पूर्वीच्या काळी बघ ना आपण स्वागत करायचंय काहीतरी एकपात्री अभिनय करायचंय म्हणून आपण ती फुलराणी करायचो आपलं ते शिकवेन चांगलाच धडा आता म्हणजे मी काही काही ठिकाणी मला व्हिडिओ येतात लॉली हे पोटरे आणू धन्यवाद हे मी ऐकते ना तर मला नस वाटत मी वन लायनर्स येतात म्हणजे काय करून ठेवलंय मी बापरे म्हणजे हे मी कौतुक मानू की काय करू पण मला खूप छान वाटतंय की लहान लहान मुलांना सुद्धा हे पात्र खूप आवडतंय कलाकार तुझ्या व्हिडिओवर कॉसिप करतात लॉली आणि अविशर आणि त्यांचं त्यांचं गेट टुगेदर करतात आणि मला फोटो पाठवले कोविड काळामध्ये बायका ते झूमवर यायच्या त्या गेटअप बिटअप करून एका कुठल्या तरी ग्रुपने मला फोटो पाठवला होता कुठल्या इन्स्टावर आणि सांगितलं आम्ही सगळ्या मध्ये होतो आणि आम्ही सगळ्या तशाच बोलत होतो आणि मी खूप मज्जा केली आणि असं आम्ही आमचे आमचे किस्से तर मला वाटतं और क्या आहे यार लाइफ में आपण कोणाच्या तरी हसण्याचं कारण बनतो ही केवढी मोठी गोष्ट आहे मी माझ्यामुळे कोणाला तरी कोणा तरी आयुष्य वाढतंय कोणीतरी हसत आहे छान खुश आहे चार क्षण सुखाचे घालवत आहेत त्यांच्या फॅमिलीसोबत तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचेही आशीर्वाद कुठेतरी मला मिळालेत म्हणून हे खूप इतकं छान छान माझ्या आयुष्यात हे दिवस येत आहेत माझ्या वाट्याला त्याच्यामुळे खरंच प्रेक्षकांचे आभार की खरंच प्रेक्षक म्हणून आम्ही जर त्यांनी आमच्यावर प्रेमच केलं नाही त्यांनी आम्हाला डोक्यावर उचलून घेतलंच नाही तर काहीच होऊ शकत नाही त्यामुळे मला प्रेक्षकांना हे सांगायचं की आत्तापर्यंत छोट्या पडद्यावर मला मज्जा मला पाहिलं आता जरा आमची जी ही जी धमाल आहे ही तुम्ही मोठ्या पडद्यावर येऊनसुद्धा बघा आणि फक्त माझं एक सांगणं आहे की फक्त मी माझा सिनेमा आहे म्हणून चित्रपटगृहात या असं म्हणत नाही आहे पण एक मराठी कलाकार म्हणून एक कलाकार म्हणून एक कलावंत म्हणून मला सगळ्या प्रेक्षकांना हे सांगायचं आहे ही कळकळीची विनंती करायची आहे चित्रपटगृह तुमची वाढ बघतायत त्या चित्रपटगृहाला तुमचे पाय लागले पाहिजेत आणि मग कलाकारांना तुमची अत्यंत आवश्यकता आहे तुम्ही खरंच आमच्यावर खूप प्रेम करता पण तुमचं हे जर प्रेम तुम्ही जर तुमची स्वतःची तिथे उपस्थिती दाखवली चित्रपटगृहामध्ये आणि तिथे जर आम्हाला दिसलं की अरे हाऊसफुल झालाय सिनेमा तर तुमचं प्रेम आपोआप आमच्यापर्यंत पोहोचेल तर तुमच्या ह्या ब्लेसिंगची आम्हाला गरज आहे आणि आम्ही वाट बघतो आहे आणि मला माहिती आहे तुम्ही आम्हाला नाराज करणार नाही ना। चोवीस नोव्हेंबरपासून तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघणार आहात आमचा सिनेमा एकदा येऊन तर बघा